Z5 ऐप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. तुमचं बालपण कुठलं आहे? माझं बालपण कोल्हीकोपर, आता जे विमानतळ होते तिथे. तुमचे आई बाबा काय करायचे? आमचे आई बाबा शेतीच करायचे. वडील दूध पापेश्वर कारखान्यामध्ये होते आणि आई शेती वगैरे. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? लग्नाला आता 49. 49 वर्ष झाली? हो, 75 साला लग्न झालं. अरे बापरे, 49 वर्ष लग्नाला झाली. मग त्यावेळेला तुमच्या सासूबाई वगैरे सगळ्या? हो. किती कुटुंब होतं, केवढं होतं कुटुंब माझं? म्हणजे तेव्हा मोठी सुमी घरात होती. तुम्ही? तीन. हां, दोन नंदा, तीन धीर होते माझे. 5 लोक होते म्हणजे सासू सासरे. मग त्यावेळेला सुनांचं वागणं आणि आताच्या सुनांचं वागणं काय बदल झालंय? जसं नातवंड बदलली तशी? हो हो, बरंच बदल आहे. म्हणजे काय काय हो, काय बदल आहे? काय म्हणजे कसं, आम्ही जर आलो ना, आता माहेरून आलो, सासरच्या गावात जायचं तर चपला हातात घ्यायच्या. अच्छा. हां, गावात तुमच्या हातात देतात. असं झालंय ते. हो. तुमच्या कुटुंबात पहिली सून कुठली आली? पहिली सून मोठी आली ही जवळ आहे जरा रसायन. तुमचं माहेर कुठलं? माझं रसायनीचं नवीन पोसरी. अच्छा. तुमच्या घरी कोण कोण माहेरी? माझ्या माहेरी आता आई आणि दोन भाऊ आणि एक बहीण. किती वर्ष झाली तुमच्या लग्नाला? 22 वर्ष. कसं जमलं तुमचं? माझ्या यांच्या मामाची मुलगीने म्हणजे सुचवलेलं, पण त्याच्या आधी माझ्या आत्याने पण मला सांगितलेलं. म्हणजे माझी आत्या यांच्या गावामध्ये राहते. बर. हा, तर आणि त्यांची काकी लागते. त्यांनी काय सांगितलं? मग त्यांनी मला सांगितलेलं की हा मुलगा पतंग उडवत नाही. नाही नाही, त्यांच्या गावामध्ये माझी बहीण पण दिलेली. बरं केलं. मग त्यांना विचारलं, माझ्या बहिणीला विचारलं ताईंनी, हो माझ्याबद्दल, म्हणजे तुझी बहीण आहे लग्नाची म्हणून विचारायचं. मग आईंना सांगितलं यांच्या मामाच्या मुलीने की मी मुलगी बघितलेली आहे, तुम्ही जाऊन बघून या. म्हणून आई आणि हे आलेले. लगेच पसंत? लगेच पसंत नाही, नंतर मग यांनी वेळ घेतला. यांनी मग यांचे मामा आणि मावशी भाऊ आलेले. काय वेळ घेतला हो? सर, आम्ही वेळ घेतला नाही, ते ऍक्च्युली दैवयोगानंतर आम्हाला समजलं का बाबा दैवयोग हे होते का बाबा त्या ठिकाणी तुमचं जुळणार आहे म्हणून. त्यामध्ये एक गोष्ट आहे, ही जेव्हा लहान होती त्यावेळेस तिची आई आंब्याची जी कोय आहे ती उडवायची का बाबा तू कोणत्या बाजूला जाणार आहेस, तर तिला पूर्वीच माहिती होतं का बाबा तू मामाच्या. एक मिनिट, एक मिनिट, आंब्याच्या कोयचं काय ते सांगा. हे काय टेक्निक आहे आई? नाही, माझी म्हणजे आम्ही लग्नाच्या पापड्या बनवायला घ्यायचो ना. लग्नाच्या पापड्या? हा, म्हणजे बहिणीचं लग्न जमलं ना. बरोबर. आम्ही टेरेसवर ते पापड्या बनवत होतो तेव्हा असं मजा म्हणून आई, म्हणजे ते आंबा खाल्लेलं म्हणून ती कोय होती, ते आईने फक्त उडवली. म्हणजे तुझं कुठे असेल जुळे. नाही, म्हणजे कसं आहे, हे एवढी समजा आपली टेरेस आहे, आई मध्ये उभी राहिली, तिने उडवलं. नाही तसं नाही, बसलेले बसू ना. बरं, बसून बसून उडवली ती. जर कोय या बाजूला पडली तर या दिशेने झाला. म्हणजे या दिशेला, म्हणजे आमचं मामाचं जे गाव होतं, हिच्या आत्याचं जे गाव होतं ते आमच्या बाजूला होता. पण मग आईने उडवलेली कोय या दिशेला पडली होती आत्याच्या म्हणजे गावाच्या बाजूला, यांच्या गावाच्या बाजूला. येऊच द्या आंब्याचा सीझन. जेवढ्या जणींची लग्न ठरायची आहेत तेवढ्यांच्या आईनं सांगणार आहे की एकदा ती कोय उडून बघा कुठल्या दिशेने चालली आहे मुलगी. तुम्ही यांच्या मावशीकडे काय करत होता? तिला बघायला गेलो होतो. विचार करत होते त्यांच्या घरातले पण, आणि मी त्याच दिवशी दुसरा मुलगा पण पाहिला होता. अरे वा. पण मन इथेच अडकलं होत. तुमचं का 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 असं काय होतं त्यांच्या? मला बघता क्षणी प्रेम झालं होतं. तुम्हाला? एक मिनिट, आपलं काय झालं होतं? सेम 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 सेम. मला पण बघता क्षणी आवडलं होतं, म्हणजे डोळ्यात डोळ्यात जे पिक्चर मध्ये दाखवतात ना की दिल में घंटी बजे, सेम आम्ही कोणी त्या पिक्चरला गेले नाही. कसं कसं बघितलं होतं जरा? 1 2 3 मी फक्त तुम्ही खाली बघितले. तुम्ही काय फरशीत ना डोळे बघितले होते? नाही नाही, नजरा नजर झाली होती. पण बघता क्षणी तुम्हाला आवडलं. आता कसं वाटतंय? खूप छान, खूप छान. कसा आहे स्वभाव? स्वभाव खूप छान आहे, आणि ती बायकोपेक्षा माझी मैत्रीण जास्त आहे. का तर मला तिच्याबरोबर प्रत्येक गोष्ट शेअर करू शकतो, काही संकोच वाटत नाही. थोडंसं फक्त तिचा स्वभाव जो आहे तो थोडासा भोळा आहे. तुमचं काय म्हणणं आहे, सासूबाई का खास आणि सुनबाई का झकास? सासूबाई म्हणजे माझी आई का खास? का तर तिने प्रत्येक गोष्ट मला शिकवली, इन्क्लुडिंग ते लाईटीचं काम वगैरे करणं तिने मला शिकवलं. सो तिने मला धीड बनवायला शिकवलं, आणि म्हणजे डेअरिंग
डेअरिंग करायला धैर्य दिलं आई. येस हो ना. हो बरं बाबा, तुमचं काय म्हणणं आहे? सासूबाई खास आहेत आणि सूनबाई झकास आहेत. सासूबाई खास म्हणजे माझी मिसेस हो, म्हणजे एक मैत्रिणीसारखी आहे. अरे वा, 250 रुपये पगार होता तेव्हापासनं. सगळं घर सांभाळणं, टेलरिंग काम करणं, आणि सूनबाई म्हणजे तर त्या मुलीच आहेत. त्याच्या आईंनी स्वभावात कुठला बदल केला तर तुम्हाला आवडेल? स्वभावामध्ये म्हणजे काय आहे, कधी काळी मुलांच्यावरती, नातवंडांच्यावरती रागावणं. नातवंड आताची लहान मुलं ऐकत नाही ते ना. होय काय, हा बघायलाच पाहिजे ही पिढी आहे तरी कशी आहे. हां, तर तेवढाच बदल. तेवढा बदल. तुमचं काय म्हणणं आहे, सून सासूबाईंनी कुठला बदल केला पाहिजे? आईंनी एक कामाचा जर ध्यास घेतला तर तो पूर्ण होईपर्यंत त्या मागे लागतात. म्हणजे जरी तो काम मुलाकडून जरी करायचा असेल तरी तो फोन मला असतो आणि मग तो पूर्ण, मग ते मला खूप इरिटेट होतं. मला वाटतं की ते करतील ना, पण त्या मला सतत प्रॉब्लेम. मुलगा काम करत नाही. हा, आणि पण मला ऐकायला लागतं. आई तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? माझं म्हणणं एवढंच आहे की त्याला कधी फोन उचलत नाही तो कधी. हा प्रॉब्लेम त्याचा आहे ना. हा, हिला फोन करून सांगायचा अगं बघ हे काम राहिलंय करून घे त्याच्याकडनं. कधी कधी ऑफिस मध्ये नाही उचलला फोन. एक मिनिट, आईचा फोन उचलत नाही आणि बायकोचा लगेच कसा उचलतो? संशोधनाचा विषय आहे. आईने सुनांबरोबर कसं वागलं पाहिजे? आता तुम्ही सून म्हणून दुसऱ्या घरात गेलेल्या, तुमचं काय म्हणणं आहे सांगा. आई पहिल्यापासून तशी सुनांच्या बाबतीमध्ये कडकच. पहिल्यापासून? मग आता बदलत्या काळाप्रमाणे तिने बदलायला नको थोडंसं? बदल नाही केला. माझं काम हे व्हायलाच हवंय हे तिचं मत. तुमचं कुठे सासर? उरण. सासूबाई कशा आहेत? प्रेमळ. हा प्रेमळ. हा बरं आहे तुमच्याकडे. तुमच्या सासूबाई प्रेमळ, इथे कडक, हे काय आहे? मम्मी आमची पहिल्यापासून कडक. मगासपासून आम्ही ऐकतोय ह्यांच्या वेळेला वेगळं होतं, तुमच्या वेळेला वेगळं आहे. हां, म्हणजे तुम्ही ऐकत नाही तुमची पिढी. तुझं काय म्हणणं आहे? नाही ऐकत कधी कधी. ऐकत नाही कधी कधी आम्ही. तुम्ही हे मान्य आहे म्हणजे? हो. मग का बदल करत नाही? करतो थोडा थोडा. म्हणजे तुला पतंग उडवायला आवडते का रे? आवडते तशी. तुला तुझे बाबा कधी ओरडले पतंग वरून? नाही पतंग वरून नाही. आणि आजोबा? नाही आजोबा पण. एकदा आजोबांच्या समोर समोरच्या गच्चीवर जाऊन पतंग उडव. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.